नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपली बी एम सीची कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची आपली ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा सुरू झालेली आहे ज्यामध्ये आजचा आपला सकाळचा सत्र म्हणजेच की फर्स्ट शिफ्टची एक्झाम देखील पूर्ण झालेली आहे आणि आपले काही जेवढे विद्यार्थी आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये परीक्षेला दिले होते किंवा परीक्षेला गेले होते त्यांनी आपल्याला काही आय एम पी क्वेश्चन्स त्यांना आठवणीत असतात असलेले तेवढे आपल्याला लिहून पाठवलेली होती त्यार होत को कोन -कोन है। है हो। तर त्याचाच आपण एक पीपीटी बनवून घेतलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही अनालाइज करणार आहोत की कोणकोणते टॉपिक्स फोकस करत आहे टी सी एस या प्रकारचे प्रश्न विचारत आहे हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर सविस्तर व्हिडिओ आपला सायंकाळी आठ वाजता लाईव्ह सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत ज्यामध्ये आपण दिवसाचे तिन्ही शिफ्ट आपण ए टू जेड ॲनालिसिस करणार आहोतच परंतु आता पाहू आपण की सकाळ सत्र नेमकं कसा होता कोण्या स्वरूपा प्रश्न होते खूप अवघड होते का सोपे होते का किंवा तुमची अपकमिंग शिफ्ट असेल दुसरी असेल तिसरी असेल उद्या असेल परवा असेल तर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर फोकस करावं लागणार असेल आणि जी स्पेशली आपली बी एम सीची माहिती पुस्तिका होती ती कितपत तुम्हाला उपयोगी पडलेली आहे ज्या उमेदवारांनी आपली परीक्षा दिलेली आहे त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्या बी एम सी मध पुस्तकीमधून आलेले होते तर चला मित्रांनो पाहू आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मॉर्निंग शिफ्टचे क्वेश्चन थोडक्यात ॲनालिसिस पाहू आणि तुम्हाला सेसन जर आवडला तर लाईक कराय मात्र विसरू नका आणि तुमच्याकडे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका तर आजचा सेशन सुद्धा जो की सकाळच्या सत्रामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न ज्यामध्ये सामान्यांचे प्रश्न तुम्ही पाहू शकता सामान्यांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ज्यामध्ये बीएमसीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे असा प्रश्न आला होता ज्यामध्ये थोडक्यामध्ये ब्रहमुंबईचं जे काही क्षेत्रफळ आहे जे की चारशे चारशे सदतीस चौरस किलोमीटर एवढं जे आहे जे की ब्रहमुंबईचं क्षेत्रफळ आहे थोडक्यात आपल्याकडे याच्या उत्तरे देखील माहिती आहेत तर उत्तरे काही आपल्याला माहिती नाही आहेत परंतु आपला जो सायंकाळी आठचा आपला सेशन असतो बीएमसी स्पेशलचा त्यामध्ये आपण सर्व काही अनालाइज करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आपली बीएमसीची माहिती पुस्तिका किंवा आपले नोट्स घेतले नव्हते त्यांचा पेपर जर समजा उद्या परवा त्या परवाला असेल तर तुम्ही एक वेळेस नक्की नजर टाकून जा कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न शंभर टक्के पाहायला मिळतच आहेत कारण का त्यामध्ये आपण बीएमसीची बेसिक माहिती ही आपण सर्व काही कव्हर करून तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे तर दुसरा प्रश्न असा होता मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर तर मित्रांनो एक लक्षात ठेवा जो सर्वात आवडता टॉपिक आहे की लोकसंख्या जनगणना राज्य व त्या राज्यामधील नृत्य किंवा नद्या टी सी एस चा खूप आवडता टॉपिक आहे आतापर्यंत जेवढे काही एक्झाम टी सी ने आहे त्यामध्ये यावर प्रश्न फिक्स होता म्हणजे होताच असा होता, होता प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही आपली बीएमसी माहिती पुस्तिका जर वाचली तर तुम्हाला बीएमसी आदर काही रेफर करण्याची गरज पडणार प्लस आपले लेक्चर देखील तुम्ही पाहून बी एम स्पेशल स्पेशलचे कारण का त्यामध्ये आपण एम च फक्त कव्हर माहिती करून दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर तिसरा प्रश्न असा, सा सा असा होता मुंबई झोपडपट्टीत राहण्याचे प्रमाण जे की किती पर्सेंटेज आहे असा आय थिंक प्रश्न असावा त्यानंतरचा पुढील चौथा असा प्रश्न होता एम एम आर डी ए ची स्थापना वर्ष जे एम एम आर डी ए आहे त्याचा स्थापना वर्ष काय असा प्रश्न होता त्यानंतर युनेस्को संदर्भात देखील प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता त्यानंतर सहावा प्रश्न बॉम्बे मिल्स असोसिएशन स्थापना कोणी केली तर बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली तर ती आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी जे आहे जे की बॉम्बे मिल्स असोसिएशनची थोडक्यात स्थापना केलेली होती ऑप्शन जे की त्याच्यामध्ये तुम्ही निवडला असाल योग्यच त्यानंतर आहे मराठी व्याकरणाचं सेक्शन पाहून घ्या मराठी व्याकरण ज्यामध्ये विरुद्धार्थी शब्द दोन विचारण्यात आले होते ज्यामध्ये अचलर अचलचा थोडक्यात विरोधार्थी शब्द विचारण्यात आलेला होता जर तुम्हाला प्रश्न आठवत असतील सकाळच्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपल्याला थोडक्यात त्याचं अनालिसिस काढता येईल आणि शक्यतोवर आपण प्रयत्न करू की त्याची अचूक उत्तरे तुम्हाला देऊ पण जेव्हा टी सी एस फायनल आन्सर की येईल तेव्हा तर आपल्याला हे सर्व कळून जाणारच असेल परंतु ज्यांची अपकमिंग शिफ्ट असेल अपकमिंग एक्झाम असेल त्यांनी मात्र हे टॉपिक्स तुम्ही फोकस करा त्यानंतर जोड्या ओळखा यावर एक प्रश्न होता त्यानंतर लंकेची पार्वती वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा असा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यानंतर प्रयोग प्रयोगावर देखील प्रश्न आलेला होता त्यानंतर तर चूक शब्द जे आहे चुकीचा चुकीचा शब्द निवडा, चुकीचा शब्द निवडा किंवा ओळखा असा प्रश्न थोडक्यात त्या ठिकाणी विचारण्यात आलेला असावा तर हे टॉपिक्स मराठी व्याकरणचे होते आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी आपली जी आहे बीएमसी साठी स्पेशली असलेली माहिती पुस्तिका व त्यासोबत नोट्स ज्यांनी घेतला आहे त्यांचा जर शंभर टक्के अभ्यास झालेला असावा त्यांना शंभर टक्के पेपर हा इझी जाणार म्हणजे जाणारच कारण का आपण त्यामध्ये सर्व हे कव्हर करून दिलेलं होतं त्यानंतर गणित व बुद्धिमत्तामध्ये पाहून घ्या नंबर सिरीज आहे कोडिंग डिकोडिंग आहे निष्कर्ष काढणे आहे पदावली आहे त्यानंतर नातेसंबंध वर देखील प्रश्न थोडक्यामध्ये विचारण्यात आलेला होता तर हे गणित व बुद्धिमत्ताचे हे बेसिक टॉपिकच आहे ज्यावर फिक्स टी सी एस प्रश्न विचारत असते तर ज्यांना कोणाला आपलं स्टडी मटेरियल घ्यायचं असेल उर्वरित जे काही त्यांचे चार पाच दिवसात स्टडी पाहायची असेल करून त्यांना चांगला प्रिपेअर तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेलरची लिंक आहे ऑफिशियल कोर्सची लिंक आहे तुम्ही एका मिनिटात त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतरचा पाचवा टॉपिक जो सॉरी पाचवा जो पुढील प्रश्न नातेसंबंध झाला आहे इंग्लिशचे टॉपिक्स वर प्रश्न पाहून घेऊ आपण इंग्लिशमध्ये काय विचारलं होतं तर इनकरेक्ट स्पेलिंग आला होता फाइन इरर्स आले होते सिनोनियम वर दोन प्रश्न होते त्यानंतर ऑर्डर करेक्ट देखील दोन प्रश्न विचारण्यात आलेले होती थोडक्यामध्ये हा एक इंग्लिशचा सेक्शन होता ज्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर यामध्ये कसं असतं काही शिफ्टला जे आहे पॅराग्राफ असतात तर काही शिफ्टला पॅराग्राफ हे विचारले जात नाहीत हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर समजा मॉर्निंगला पॅराग्राफ नव्हता तर आफ्टरनून मध्ये पॅरॅग्राफ असणारा असेल किंवा इव्हनिंगला पॅराग्राफ तुम्हाला असणारा असेलच तर ज्या विद्यार्थी मित्रांचा पुढील सिफ्टमध्ये एक्झाम असेल किंवा पुढील दिवसांमध्ये एक्झाम असेल त्यांनी आपलं मटेरियल नक्की रेफर करा आणि या प्रकारचा हा क्वेश्चन पेपर होता आजचा थोडक्यामध्ये या व्यतिरिक्त तुमच्याकडे प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तर प्रश्न आवडत असतील लाईक करा मागील सेशन पाहून घेतला नसाल तर पाहून घ्या बीएमसी साठी जे आपले सर्व एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि सर्व काय आय एम पीज त्या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट अनालिसिसमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका तोपर्यंत We practice crack exam.